नमस्कार मैत्रिणींनो मराठी सुगरांमध्ये आज आपण पावसाळा स्पेशल चटपटीत रेसिपी बनवतो आहे तर याकरता मी एक वाटी मुगाची डाळ घेतली आणि ही डाळ माझी घरची आहे त्यामुळे ह्या डाळीवर तुम्हाला कुठे कुठे असे हिरवे टरपलं दिसत असतील ह्या डाळीला मी स्वच्छ धुवून चार तास झाले पाण्यामध्ये भिजवून घेतली आपली डाळ चांगली मौसूत भिजलेली आहे आता यामधलं पाणी काढून टाकलंय आता आपण वाटण वाटतोय तर मिक्सरच्या भांड्यात तीन हिरव्या मिरच्या पाव छोटा चमचा अख्खे जिरे पाव छोटा चमचा ओवा घातलाय आणि एक सहा काळे मिरे घालूया काळ्या मिऱ्यामुळं आपल्या वड्यांना छान चव येते सात आठ लसणाच्या पाकळ्या घातल्यात आणि याला जाडसर वाटून घेतले वाटताना मी यामध्ये पाणी बिलकुल घातलेलं नाही आहे आता ही भिजवलेली मूगडाळ यामध्ये घालूया आणि यामध्ये बिलकुल पाणी न घालता आपण याला वाटून घेतले तर हे वाटताना याला खूप बारीक वाटायचं नाही किंवा खूप असं जाडसर पण वाटायचं नाही तर आपला जाडसर रवा असतो त्याप्रमाणे मी याला वाटून घेतले खूप जर बारीक वाटलं तर मग आपले वडे चिघट बनतात आणि जाडसर वाटलं तर वडे खूपच कडक बनतात आता यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घातले दोन तीन चिमूट हळद छोटा चमचा लाल मिरची पावडर छोटा चमचा गरम मसाला घालूया यामुळे आपल्या वड्याला चव खूप छान येते एक मोठा चमचा पांढरे तीळ आणि अर्धा छोटा चमचा आमचूर पावडर घालतोय आमचूर पावडर ऐवजी तुम्ही अर्ध लिंबू पिळून त्याचा रस जरी घातला तरी चालेल चवीप्रमाणे मीठ आणि दोन चिमूट हिंग एक छोट्या आकाराचा कांदा बारीक कापून घातलाय थोडी कोथिंबीर कापून घातली आता आपण वड्याचं पीठ मळून घेतोय तर आपली डाळ भिजवलेली आहे त्यामुळं ओलसर आहे त्यामध्येच पीठ मळलं जातं यामध्ये आपल्याला एक थेंबर सुद्धा पाणी घालायचं नाही आहे आपलं पीठ मळून तयार आहे तुम्हाला हे वडे जास्त कुरकुरीत हवे असतील तर तुम्ही एक चमचा तांदळाचं पीठ एक चमचा कॉर्नफ्लॉवर घाला आता मी वाटीमध्ये पाणी घेतलं आहे त्यामध्ये बोटं बुडवून दोन्ही तळहात ओले केलेत आणि वड्याचं थोडं पीठ तोडून याला गोल आकार देऊन आपण असा चपटा वडा बनवून घेतला आहे हाताला पाणी लावल्यामुळं वड्याचं पीठ चिटकत नाही आपल्याला वडा व्यवस्थित बनवता येतो तुम्ही पाण्याऐवजी तेलाचा देखील वापर करू शकता आणि वडा मध्यभागी जाडसर ठेवायचा नाही आहे नाहीतर तळल्यावर कच्चा राहतो तेल आपलं मध्यम गरम आहे गॅस आता कमी करून सावकाश वड्यांना वर्ण कुरकुरीत आणि लाल रंगावर होईपर्यंत तळून घेतो आहे यांना उलट पलट करूया वडे तळताना बिलकुल घाई गडबड करायची नाही आहे नाहीतर मग गॅस फुल केला भरभर वडे तळले तर आतमध्ये कच्चे राहतात एक पाचच मिनटात आपला वडा तळून झालाय आवाजावरनं तुम्हाला अंदाज आलाच असेल किती कुरकुरीत झाला आहे छान ह्याला लाल रंग पण आला आहे आता आपण ह्या वड्यांना तेल निथळून पेपरवर काढून घेतो आहे तर पावसाळ्यामध्ये तुम्हाला काहीतरी अशी खमंग चटपटीत खायची इच्छा झाली तर झटपट असे मुगदाळीचे पौष्टिक वडे बनवून खाऊ शकता आणि शक्यतो तुम्ही हे वडे गरमागरमच खा म्हणजे खूप चव देतात वडे जर थंड झाले तर मग खायला एवढे चवदार लागत नाही किंवा अशा प्रकारे कच्चे वडे बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून पाहिजे तेव्हा गरमागरम तळून देखील खाऊ शकता आता आपले सर्व वडे तळून तयार आहेत जवळून दाखवते पहा किती छान कुरकुरीत झालेत आता एक वडा मी तुम्हाला तोडून पण दाखवते तर बाहेरनं हलकासा कुरकुरीत आतमध्ये मऊ झाला आहे हे गरमागरम वडे मी टोमॅटो सॉस लाल चटणी हिरव्या मिरचीबरोबर सर्व केलेले आहेत तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की नक्की सांगा आणि पावसाळ्यामध्ये हे गरमागरम वडे बनवून नक्की खा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा मराठी सुगरणला सबस्क्राईब करा धन्यवाद